नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळगावात मंगळवारी रात्री 7:30 सुमारास मढे वडगाव चिंबळा रस्त्यावरील हॉटेल पन्हाळे येथे संतोष उर्फ लाला बबन गायकवाड वय वर्ष 30 राहणार चिंबळा यांच्यावर जयदीप दत्तात्रय सुरमकर याने 6 गोळ्या झाडल्या असून संतोष गायकवाड हा गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला पुणे येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती गंभीर आहे. याबाबत सुनील राजू गायकवाड यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीवरून जयदीप दत्तात्रय सुरमकर यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात 307(a)(2) कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की चिंबळे येथील हॉटेल पन्हाळे येथे शेतजमिनीच्या वादाबाबत चर्चा चालू असताना आरोपी जयदीप सुरमकर याने पिस्तूल काढून लाला गायकवाडवर गोळीबार केला. गोळीबार होताच लाला गायकवाड जीवाजण्यासाठी तारेच्या कंपाऊंडवर उडी मारून मडेवडगाव रोडने पळ सुटले. जयदीप सुरमकर याने लाला गायकवाड यांचा पाठलाग करून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने छातीवर, कानावर, डाव्या हाताच्या दंडावर, हाताच्या पंजावर, उजव्या पायाच्या खुब्यावर तसेच गुप्त भागावर गोळ्या झाडल्या असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस व श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेऊन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे. घटनास्थळी अहमदनगर फॉरेन्सिक लॅब पथक, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, DYSP विवेकानंद वाखरे, बेलवंडी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहे. प्रतिनिधी सर्जे राव साळवे, DNA मराठी, श्रीगोंदा.